कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील चैत्यभूमीवर न जाता आपापल्या गावात शहरात जिल्ह्यात एक वही एक पेन अर्पण करून धुळे शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांचा पुतळा येथे अनोखे अभिवादन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येताना फूल हार मेणबत्ती हे नाशवंत वस्तू न आणता एक वही एक पेन आणून बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करावे असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले. या आवाहनाला धुळेकर नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आंबेडकरी अनुयायांनी उदंड प्रतिसाद देत हजारो वह्या आणि पेन जमा करून सामाजिक उपक्रमाला साथ दिली. जमा झालेले साहित्य समाजातील उपेक्षित गरीब कष्टकरी आदिवासी विद्यार्थी यांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती धुळे जिल्हाध्यक्ष विशाल पगारे यांनी दिली. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाच्या वतीने सर्व आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विचार केला की आपण एक असा कार्यक्रम राबवूया की त्यामुळे गरीब शोषित पीडित जे विद्यार्थी आहेत त्यांना काहीतरी मदत व्हावी आणि कोरोनाच्या संकटामध्ये जे आजच्या तारखेला भरपूर जे लोक बेरोजगार झालेले आहेत त्यांच्या मुलांना वह्या पुस्तकं पेन अशा गोष्टी पुरवल्या म्हणजे मिळणारच नाही तर अशा लोकांसाठी काहीतरी कार्यक्रम राबवण्यासाठी आज महापरिनिर्वाण दिन निमित्त आम्ही एक कार्यक्रम असा राबवला एक वही एक पेन की आज जेही अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतील त्यांना आम्ही सर्वांना एक दिवस अगोदर आवाहन केलं की तुम्ही अभिवादन करण्यासाठी येत असतात पण त्याच्यासोबत एक वही आणि एक पेन जरूर आणा की शोषित पीडित गरीब विद्यार्थ्यांना देखील त्याची मदत व्हावी म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाच्या वतीने हा कार्यक्रम वर्षभर राबवण्यात येणार आहे आणि ज्याही वह्या आता जमा होतील वय पेनं जमा होतील ते सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी प्रत्येक शाळेमध्ये जाऊन ज्या गरीब शाळा आहेत ज्या आदिवासी शाळा आहेत ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं मिळत नाही तिथे जाऊन त्यांना प्रत्येकांना आम्ही टप्प्याटप्प्याने वह्या वाटप करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेले धुळे शहरातील आमदार डॉक्टर फारुख शहा धुळे जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय बच्चाव शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नितीन देशमुख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले महेंद्र शिरसाट वंचित बहुजन आघाडीचे राजू चव्हाण धुळे मनपाचे स्थायी समिती सभापती सुनील बैसाने आरपीआयचे शशिकांत वाघ सामाजिक कार्यकर्ते अरुण तायडे आदींनी वही पेन देऊन कार्यक्रमाला सुरुवात केली. न्यूज 15 मराठीसाठी सिद्धार्थ मोरे धुळे.